सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बेरोजगारीच्या विरोधात आवाज उठवत शासनाच्या विरोधात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यात आला. सत्तेवर येताना मोदी सरकारनं युवकांना मोठा रोजगार देऊ अशी घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढून त्याची परिणिती ही गुन्हेगारी वाढण्यात होऊ लागल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गुरुवारी 4 हुतात्मा पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येऊन सरकारला जाब विचारण्यात आला. या मोर्चात युवक तसेच विद्यार्थी आणि पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, संतोष पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत वाढत्या बेरोजगारीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. मोदींनी जे काय 4.5 वर्षामध्ये जे काय विद्यार्थ्यांना म्हणा, युवकांना म्हणा, जे काय आश्वासन दिले होते, बेरोजगारांना आश्वासन दिले होते, त्या कुठल्याच प्रकारचं त्यांनी म्हणजे अंमलात आणलेलं नाही आहे. आज देशामध्ये जवळजवळ 50%च्या विरोधात रोजगारांची संख्या टक्केवारी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात 48%च्या पुढं झालेली आहे. आणि हे सर्व पाहता परवा जे काय बजेट झालं त्या बजेटमध्ये केंद्र सरकारने ह्या बेरोजगाराच्या संदर्भात एक नायापसुद्धा तरतूद केलेली नाही आहे. त्याच्या विरोधात आम्ही हा निषेध मोर्चा काढत आहोत. सोलापूर शहरात आता 2 मंत्री आहेत. सोलापूर शहरापुरता मर्यादित विचारायचं झालं, 1.5 ते 2.5 लाख सोलापूर शहरातले तरुण युवक हाय पुणा मुंबई या ठिकाणी रोजगारासाठी गेले. सोलापूर शहरातला सर्वे 1.5 ते 2 लाख या सोलापूर शहरातले युवक गेलेत त्या ठिकाणी कामाला. या ठिकाणी 2-1 कॅबिनेट मिनिस्टर आणि पालकमंत्री असूनसुद्धा या ठिकाणी कुठलीही रोजगार निर्मितीने उपलब्ध करून दिली नाही. म्हणून हा सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि फादरबडीच्या वतीने मी अशी या ठिकाणी मागणी करतो की आपण बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा एवढी विनंती. आमच्या मागण्या अशा आहेत की आता सरकारने उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही आश्वासन दिलं होतं की तुम्हाला 2 कोटी रोजगार देतो, पण त्यांनी ते दिलेच नाही. त्यांच्या ज्या योजना होत्या, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, सगळ्या योजनांच्या फेल गेलेल्या आहेत. जे ह्या आजच्या ज्या आकडेवारीवरून जर पाहिलं तर या सगळ्या यांच्या योजना फेल गेलेल्या आहेत. आणि त्यांनी रोजगार विकसित करायचा जो होता तो 6.42 काहीतरी अशा पद्धतीने त्यांचा आकडा आहे. त्याच्यामुळे तो खूपच बारीक असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं हे सरकार हे पूर्णपणे रोजगार देण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळे गुन्हेगारी अराजकता वाढण्याची शक्यता आहे भविष्य काळामध्ये. मोर्चात निशांत सावळे, सुहास कदम, चेतन गायकवाड यांच्यासह मनोहर सपाटे, किसन जाधव, सुभाष पाटणकर, महेश घादेकर, सुनीता रोटे, राजू कुरेशी यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.